देशभरात गाजलेल्या पुरस्कार वापसीचा वेगळा अध्याय आता महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे आश्वासन देऊन ते न पाळणाऱ्या सरकार विरोधात खेळाडूंनी दंड थोपटले आहेत। तलवारबाजीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवलेल्या औरंगाबाद मधील दोन खेळाडूंनी सरकारी नोकरी द्या, अन्यथा पुरस्कार परत करू असा इशारा राज्य सरकारला दिला आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकार आणि औरंगाबाद महापालिकेकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्यानं या खेळाडूंनी पुरस्कार परतीचा निर्णय घेतलाय। मागील 4 ते 5 वर्ष झाले आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करतोय की शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट ड्युटी देण्यात यावी, पण अद्याप शासनाने त्यावर कुठली ठोस भूमिका घेतली नाही। मागील वर्षी म्हणजे 23 सप्टेंबरला तो कॅबिनेट मीटिंगमध्ये निर्णय पण झाला की छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा विचार करण्यात येईल थेट ड्युटीसाठी, पण अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही। अधिकारी म्हणतात की आमच्या हातामध्येही नाही, जर आम्ही एवढा मोठा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही जर समाजात जातोय किंवा कुठेही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, आमचे काही खेळाडू असे आहेत की ते पेंटिंग कलरिंग असे काम करतात, प्लंबर वगैरे, ते छत्रपती आवाडी असून मग त्या ठिकाणी असं होतं की आम्हाला वाटतं की आमच्यामुळं महाराजांचा नावाचा अपमान होईल, ही भूमिका आमची आहे। म्हणून आम्ही हा पुरस्कार शासनाला परत करतो आहे, आणि आम्हाला जेव्हा पुरस्कार देतात खेळाडूंना तेव्हा अमाऊंट न दिली आणि त्या जागी जर उपजीविका साधन काहीतरी आम्हाला दिलं, जसं की काही लायसन्स असतील, क्रीडा मैदान आम्हाला जर उपलब्ध करून दिले, जागा दिली, आम्ही त्यावर खेळाडू घडवू, आम्हाला लोनसाठी आम्ही व्यवसाय क्षेत्रात उतरू, नोकरी द्या, हे द्या, म्हणजे असे जर आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून उपजीविका साधन आमच्या निर्माण होईल, यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करतोय। पण अद्याप कुठलीच आम्हाला यातून होप निर्माण झाली नाही की आम्हाला काहीतरी आशा दिसली आम्हाला, तर ह्या आत्ता ह्या सरकारकडून आणि सरकार आम्हाला देईल अशी अपेक्षा आहे। 19 तारखेपर्यंत आमचा काहीतरी निर्णय होईल अशी आम्हाला की अपेक्षा आहे। आतापर्यंत कुठे देऊ सांगली महानगरपालिकेने तिथील 4 खेळाडूंना तिथे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी दिलेली आहे, त्या तिथील 3 क्लर्क म्हणून दिले आणि 1 शिपाई म्हणून अशी पोस्टिंग त्यांना दिलेली आहे खेळाडूंना। हातात पुरस्कार घेऊन उभे असलेले हे आहेत क्रीडापटू स्नेहा ढेपे आणि सागर मगरे। सलग 5 वर्ष राष्ट्रीय पातळीवर तलवारबाजी खेळात पदक मिळवल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। एवढंच नाही तर शासकीय नोकरी देण्याचं सुद्धा सरकारनं त्यावेळी आश्वासन दिलं होतं, मात्र फडणवीस सरकारनं दिलेले आश्वासन पाळलं नसल्यानं ह्या खेळाडूंनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा सुरू केलाय। त्यानंतर सांगली आणि इतर काही ठिकाणी खेळाडूंना महापालिकेने नोकरी सुद्धा दिली, मात्र औरंगाबाद महानगरपालिका तसेच अनेक जिल्ह्यात अजूनही खेळाडूंना पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नसल्यानं हे खेळाडू हतबल झाले आहेत। सर, माझा शिवछत्रपती पुरस्कार 2009-10 आहे, पण मला तो 2014 मिळाला, म्हणजे माझे त्या आधीचेही 4 वर्ष तर गेलेच त्याच्यामध्ये, आणि तरीसुद्धा मला शासनाने सरकारी म्हणजे शासन सेवेमध्ये नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही याची खंत वाटते। आणि आत्ताच म्हणजे या जुलै महिन्यामध्ये कोरोनामध्ये माझे हस्बंड एक्सपायर झाले, आणि त्या काळामध्ये आमची खूपच म्हणजे माझी तर खूपच आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची झालेली आहे, दोन्ही मुलांना मला सांभाळावं लागतं आहे, आणि त्यामुळे मी ही भूमिका घेतली आहे। कधी नेमका परत? 19 फेब्रुवारीपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत शासनाचा काय निर्णय येतो, त्यानंतर आम्ही 24 तारखेला मुंबईमध्ये जाणार आणि राज्य सरकारला परत करणार। 19 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकार आणि औरंगाबाद महापालिकेकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, मात्र न्याय न मिळाल्यास 24 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जाऊन मिळालेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय राज्यभरातील 50 खेळाडूंनी घेतला आहे। सांगलीतील काही खेळाडूंना महापालिकेनं नोकरी दिली, मग आम्हाला का नोकरी नाही असा प्रश्न या क्रीडापटूंनी उपस्थित केलाय। युवा क्रीडा संघटनेच्या वतीने मागील 4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो की शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात यावी, पण आजपर्यंत हा निर्णय हा धूळच खात आहे। मागील वर्षी माननीय क्रीडामंत्री साहेब यांनी बोलले होते की आजपर्यंत हे प्रस्ताव धूळ खात होते, आता आम्ही त्याला मार्गी लावू, पण आजपर्यंतही त्यावरही काही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातील 103 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू हे सगळे मिळून आम्ही पुरस्कार परतीचा जो निर्णय घेतलेला आहे, आम्हाला असं वाटते की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजाचा जो क्रीडा पुरस्कार आहे
ह्या राजांचं नाव कुठेतरी खराब म्हणजे त्या नावाला कुठेतरी असं हे वाव नाही की छत्रपती शिवाजी पुरस्कार आहे बा काय तर मजुरीला जातो. अनेक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत की आज कलरिंग काम करतात, गवंडी काम करतात, ऑटो चालवतात, रिक्षा चालवतात. तर अशा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंवर ही वेळ येऊ नये. जर शासन आणि प्रशासन जर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचं जर काही करू शकत नसेल तर त्यांच्यापासून पुरस्कार परत घ्यावा आणि पुरस्कार परत घेतल्यानंतर त्याला छत्रपती लागणार नाही. आणि आमची इच्छाच ती आहे की राजांचं नाव लागलं नाही पाहिजे. राजाचं नाव न लागण्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतोय की राजाचं नाव न लागता आम्ही गवंडी काम करू, ऑटो रिक्षा चालू आणि आमचं पोटाचा भरणा करू. पण यानंतर शासनाला आमची आणखी एक विनंती आहे, जर छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त खेळाडूंचं जर आपण काही करू शकत नाही तर त्या राजांचं नाव बदलून राज्य क्रीडा पुरस्कार करावं अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे. त्यामुळे आता सरकार किमान छत्रपतींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा तरी सन्मान ठेवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद.